नमस्कार तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे मुंबई तकमध्ये तुम्ही जर पुण्यात राहायला असाल आणि पुण्याच्या बातम्या वाचत असाल तर एक बातमी सातत्यानं तुमच्या कानावर पडत असेल ती म्हणजे पुण्यामध्ये कोयत्या गँगची धुमाकूळ म्हणजे पुण्यामध्ये कोयता गँगचं एवढं आता प्रस्त माजलेलं आहे की दर दोन दिवसांनी कुठेतरी ही बातमी असतेच म्हणजे कोणातरी तरी पार्किंगमधल्या गाड्या फोडल्या कोणाला मारहाण केली कोणाला धमकावलं अशा अनेक बातम्या गेल्या काही दिवसापासून पुण्यातल्या अनेक वृत्तपत्रांमध्ये तुम्हाला वाचायला मिळत असतील किंवा वृत्तवाहिनीवर तुम्ही पाहिल्या असतील ही नेमकी कोयता गँग काय आहे याच्यावर सुद्धा प्रश्न विचारण्यात आले खरं तर अजित पवारांनी अधिवेशनातसुद्धा हा मुद्दा उपस्थित केला होता की पुण्यामध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला आहे कोयता गँग धुमाकूळ घालत आहे पोलीस काय करत आहेत असा सुद्धा प्रश्न विचारला होता आणि त्यावरच देवेंद्र फडणवीसांनी उत्तर दिलं होतं की या कोयता गँगवर सुद्धा येत्या काळात कारवाई केली जाईल परंतु आपण बघितलं तर अजूनही ठोस अशी कुठली कारवाई होताना दिसत नाही आणि त्यामुळेच या कोयता गँगचा जे प्रस्ताव आहे ते पुण्यात सातत्याने वाढताना दिसत आहे तुम्ही मध्यंतरी एक व्हिडिओ बघितला असेल ज्याच्यामध्ये एक तरुण एक सिंहगड रस्त्याच्या परिसरामध्ये दहशत माजत होता लोकांना कोयत्याने हल्ले करत होता गाड्या फोडत होता आणि त्यानंतर पोलीस येतात पोलीस आल्यानंतर पोलीस त्याला पकडतात त्याला मारतात आणि मग त्याला अटक केली जाते अशा घटना वारंवार घडत असताना पुणेकरांमध्ये सुद्धा दहशतीचं वातावरण आहे आणि पुणेकर सुद्धा प्रश्न विचारत आहेत की नेमकी या कोयत्या गँगवर कधी कधी कारवाई केली जाणार आता त्याच्यावरच पुणे पोलिसांनी एक उपाय काढलेला आहे तो म्हणजे पुण्यामध्ये जर आता कोणाला कोयता खरेदी करायचा असेल तर त्याला आधार कार्ड हे द्यावं लागणार आहे ज्या व्यक्तीकडनं तुम्ही कोयता खरेदी कराल त्याच्याकडे तुम्हाला आधार कार्ड सबमिट करावं लागेल कोयता विकणार आहे तो तुमचं नाव तुमचा सगळा पत्ता सगळं रजिस्टर करेल तुमच्या आधार कार्डची एक कॉपी त्याच्याकडे ठेवून घेईल आणि ती माहिती पोलिसांपर्यंत पोहोचवली जाणार आहे याच्या मार्फत आता पोलीस कोयता खरेदी करणाऱ्यावर आणि कोयता विकणाऱ्यावर ह्या दोघांवर नजर ठेवत आहेत मध्यंतरी पोलिसांनी जेव्हा हे कोयता गँगचं प्रस्ताव वाढलं होतं त्यावेळेस कोयता विकणाऱ्यांवर कारवाई केली होती त्यावेळेस सुद्धा एक रोष दिसून आला होता कारण त्यांचं म्हणणं होतं की आम्ही विकण्याचं काम करतो तुम्ही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न तुम्ही हाताळणं गरजेचं आहे परंतु तुमच्याकडनं तर होत नाहीये त्यामुळे सुद्धा एक वाद झाला होता आणि आता पोलिसांनी हे एक नवीन पाऊल उचललेलं आहे ज्या अर्थे कोयता विकणाऱ्याला आता ज्याला कोणाला कोयता विकतो त्याची सगळी माहिती आणि त्याचं आधार कार्ड घेणं हे बंधनकारक असणार आहे पुण्याचे पोलिस यावर काय म्हणतात ते आपण बघूया ॲक्च्युली बऱ्याच घटनांमध्ये कोयत्याचा वापर दिसून येतो त्यामुळं माननीय सी पी सरांच्या आदेशानुसार सध्या मी असं ठरवलं की कोयत्याची जी पण दुकानं आहेत त्या कोयत्या विक्री करण्यापूर्वी ज्याला घ्यायचं आहे त्याच्या आधी आधार कार्डाचा एक झेरॉक्स कॉपी घ्यायची आणि कोयता विक्रेत्यांनी स्वतःकडे एक रजिस्टर मेंटेन करावं की ज्यामध्ये कुणी कोयता विकत घेतला ह्याची माहिती राहील कारण मोठ्या प्रमाणात कोयत्या मिळायला लागलेले आहेत सिटी मध्ये त्यामुळे बऱ्याच वेळेला भांडण होताना सर्रासाचा वापर दिसून येतोय की ज्याचा प्रसार असा कोयता गँग या नावाने फार मोठ्या प्रमाणात व्हायला लागलेला आहे तर त्या दृष्टीने हे प्रिकॉशनरी मेजर म्हणून आम्ही कोयत्या विक्रीचे जे दुकान आहोत त्यांच्यावरती या काही गोष्टींचे कंपल्शन करत आहोत हे झालं पुणे पोलिसांचं म्हणणं मध्यंतरी पोलिसांनी काही तरुणांना अटक सुद्धा केली होती आणि खास म्हणजे या कोयता गँगमध्ये आपण बघितलं तर अल्पवयीन तरुणांचा समावेश खूप मोठ्या प्रमाणात आहे म्हणजे सोळा ते अठरा वयोगटातली अनेक मुलं ही कोयता घेऊन फिरताना आपल्याला दिसतात पोलिस त्यांना अटक करतात खरंतर अठरा वर्षाखालील मुलांना अटक करता येत नाही त्यांना बालसुधार गृहामध्ये टाकलं जातं बाल सुधार गृहामधनं सुद्धा हे जे मुलं आहेत ते पळून गेल्याची घटना समोर आलेल्या त्यामुळे पुन्हा एकदा या सगळ्यावरच प्रश्न विचारले जात आहेत आणि नेमकी पोलीस काय करत आहेत असं सुद्धा म्हटलं जात आहे पोलिसांनी एकीकडे आधार कार्ड कोयता घेणाऱ्याचं घेत असले तरी दुसरीकडे आता पोलिसांनी बक्षिसांची खैरातसुद्धा केलेली आहे पोलीस अधिकाऱ्यांना पोलीस कर्मचाऱ्यांना आता पुणे पोलीस बक्षिसं देणार आहे ती नेमकी बक्षिसं काय आहेत आपण ते बघणार आहोत ही खरं तर बक्षिसं खास करून कोयता गँग पकडणाऱ्या पोलिसांना देण्यात येणार आहे या बक्षिसांमध्ये पिस्तूलजवळ बाळगणाऱ्या गुंडाला पकडलं तर त्या पोलिस अधिकाऱ्याला किंवा पोलीस कर्मचाऱ्याला दहा हजार रुपये हे पोलिसांकडून मिळणार आहेत कोयता बाळगणाऱ्याला पकडलं तर तीन हजार रुपये हे पोलीस देणार आहेत त्याशिवाय वॉन्टेड असेल फरार आरोपी असेल त्यांना पकडलं तर त्यांनासुद्धा हजारो रुपये हे बक्षीस पोलिसांकडनं देण्यात येणार आहे खर तर पोलिसांचं काम आहे आरोपींना पकडणं याच्यावरच अजित पवारांनी सुद्धा प्रश्न विचारला होता की पोलिसांनाच ब जर बक्षिसं दिली गेली पोलिसांचं जे काम आहे ते क करण्यासाठीच जर बक्षिसं दिली गेली तर मग कायदा सुव्यवस्थेचं कसं होणार ज्यांच्याकडे कायदा सुव्यवस्था राखणं ही जबाबदारी आहे त्यांच्यावर जर बै बक्षिसांची खैरात केली जात असेल तर नेमकं काय चाललंय असा सुद्धा त्यांनी प्रश्न विचारला होता आणि म्हणूनच पुणे पोलीस पुन्हा एकदा सगळ्या सगळ्या गोष्टींच्या रडारवर आहेत कारण गेल्या अनेक दिवसांपासून गेल्या काही महिन्यांपासून जो कोयता गँगने पुण्यात धुमाकूळ घातलेला आहे ते कुठेतरी कमी करण्यात पुणे पोलिसांना अजूनही यश ये येत नाही आहे त्यामुळे पुणेकर सुद्धा आता आशा लावून बसलेल्या आहेत की हे जे नवीन पावलं उचलले जात आहेत त्याच्या माध्यमातून तरी या कोयता गँगवर वचक बसतोय का आणि ही जी दहशत पुण्यात माजवली जाते ती कुठेतरी आटोक्यात येते का, का? तुम्हाला पुणे पोलिसांनी काय करायला हवं असं वाटतं हे आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि आत्तापर्यंत तुम्ही जर मुंबई मुंबईतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर तेसुद्धा जरूर सबस्क्राईब करा